नमस्कार मी अतुल जैन नेतानगरी ट्वेंटी फोर बाय सेवन या चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत राजकारणामध्ये एक चांगला कार्यकर्ता आणि त्यातून घडलेला एक समाजसेवक नेता अशा आजच्या राजकारणांमध्ये आपल्याला फार कमीच बघायला मिळतं पण मला असं वाटतं की या अंधेरी विधानसभेमध्ये एक असा नेता झाला जो कार्यसम्राट झाला लोकनेता झाला आणि त्याची जी कामाची पद्धत होती ही आज राजकीय लोकांनी घेण्याची गरज आहे म्हणून आपल्या अंधेरी विधानसभेमध्ये जे कार्यसम्राट नगरसेवक सुनील यादवजी ह्यांचं जे कार्य होतं हे जनमानसांमध्ये या पद्धतीने पोचलं होतं की त्यांनी समाजामध्ये कसं काम करायचं ह्याची एक पद्धत निर्माण केली होती आणि त्या पद्धतीने ते काम करत असताना जेव्हा सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते कार्यकर्ते होते त्याचे त्याचे विचार त्यांचे होते त्यांच्या मनामध्ये आणि ते विचार पुढे नेता नेता समाजसेवा हेच आपलं खरं धर्म हे समजून काम करणारे लोक नेते असे सुनील यादवजी यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत त्यांचा कामाचा अवका इतका मोठा होता की जे जेव्हा महानगरपालिकेत निवडून आले त्यानंतर पंधरा नगरसेवकांमध्ये अंधेरी विधानसभेमध्ये एक नगरसेवक जे सकाळी अकरा ते संध्याकाळी पाचपर्यंत बसून लोकांची सेवा करायचे त्यांच्या ऑफिसच्या बाहेर लोकांची गर्दी असायची आणि लोकं वाट बघायचे की साहेबांनी आम्हाला हे काम करून देतील आणि साहेबांनासुद्धा विश्वास होता की हे लोकं माझी आहेत हे खाली जाता कामा नये आणि लोकं त्यांच्याकडे बसून राहायचे आणि त्यांची सगळी कामं साहेब प्रत्येकाची कामं हे करायचे मग ती गटराची कामं असो विभागाच्या रस्त्यांची कामं असो लोकांच्या हॉस्पिटलची कामं असो की पोलिशनची कामं असो साहेब चोवीस तास लोकांसाठी तत्पर राहायचे म्हणून आज आम्हालासुद्धा अभिमान आहे की असा नो लोकनेता आज आमच्यात नाही तो आमच्यातून हरपलेला आहे पण आज या ठिकाणी माझी नगरसेविका संध्या सुनील जाधवजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो या नेतानगरीच्या कट्ट्यावर आज आपण चर्चा रंग रंगवणार आहोत की साहेब कसे होते साहेबांचे विचार कसे होते मी संध्यावाणींना विचारतो हो की नमस्कार आणि मला एवढं सांगावंही नाही की आज आपले जे साहेब होते ह्यांची सुरुवात कामाची कशा पद्धतीने राजकारणात झाली आणि तुम्ही त्यांना लग्नापासून त्याच्या अगोदरपासून त्यांच्याशी आपण भेटघाटी होती तर आपण काय म्हणाल की त्यांची कशी कामाची पद्धत होती आज सुनीलजींची खरं तर त्यांची जी कारकीर्द चालू झाली ती त्यांच्या आर एस एसच्या संघातून त्यांनी चालू केली लहानपणापासूनच स्वयंसे स्वयंसे ते स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक संघामध्ये काम करून त्याच विचारात त्यांनी चालू केली आणि लहानपणापासून त्यांनी जी कामं केली त्याच्यानंतर त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये कारसेवाही केली त्याच्यातही त्यांचं खूप मोठं योगदान होतं त्यांना देशासाठी एवढं काही करायची खूप इच्छा होती की त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं त्याच्यात त्यानंतर त्यांनी नाइंटी फाय नाईन्टी थ्रीमध्ये त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला राजकारणामध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी जी सुरुवात केली राजकारणामध्ये ते त्यांनी तळागाळाला जाऊन त्यांनी ती पदं भूषवली बूथ प्रमुखाची म्हणजे त्यांनी कामं चालू केली त्याच्यानंतर ते वॉर्ड अध्यक्ष होते वॉर्ड अध्यक्षानंतर त्यांनी दोन टर्म वॉ वॉर्ड अध्यक्ष होते त्याच्यानंतर अंधेरी विधानसभा अध्यक्ष झाले युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले अशी त्यांनी आपली कामं चालू केली आणि दोन हजार सातला त्यांनी पहिली निवडणूक लढली आणि त्या निवडणुकीमध्ये जो त्यांना वॉर्ड दिला तो नवीनच वॉर्ड होता त्यामुळे तरी त्यांनी ती एवढं काम केलं म्हणजे न स्वतःचा चेहरा त्यांनी उभा केला आणि थोड्या मतांसाठी ते हारले आपली युती होती पण हजार मतांनी ते हारले तरी त्यांनी घरी न बसता दुसऱ्या दिवसापासून परत काम त्याच जोशाने काम करायला सुरुवात केली वहिनी आता हे आपण जे राजकीय त्यांचा जे विषय सांगितला त्याबद्दल अभिमान वाटतो की माणूस हारल्यानंतर सुद्धा परत कामाला लागणं ही साधी सोपी गोष्ट नाही कारण का मनात जे दुःख दडलेलं असतं की मी हारलोय इतक्या मोठ्या प्रमाणात काम करून सुद्धा तरी ते न हरता पुन्हा कामाला लागले आणि ते पुन्हा नगरसेवकसुद्धा झाले त्याबद्दल आपण बोलूयात पण वहिनी मी एवढं सांगेन की आपल्या घरामध्ये ते कसे वेळ देत होते त्यांनी जास्त तर आपला समाजकारणासाठीच वेळ दिलेला त्यांनी समाजासाठी पहिलं त्यांनी जे डो दो, डोक्यामध्ये त्यांनी हे विचारत ठेवलं की माझी पहिलं प्राधान्य मी समाजासाठी दुसरं प्राधान्य माझी आई आणि तिसरं प्राधान्य मुलं वगैरे आणि जेव्हा ते घरी यायचे ते सर्व राजकारण समाजकारण ते, ते बाहेर ठेवून आणि घरामध्ये मुलांशी वगैरे एकदम फ्रेंडली राहायचे म्हणजे तो विषय ते कधी घरी आणायचे नाही मुलांमध्ये एकदम फ्रेंडली त्यांच्यासारखं म्हणजे वडील असं त्यांनी कधी त्यांच्याशी राहिलेले नाहीत खेळीमेळीचं वातावरण त्यांना गाण्याची खूप आवड होती गायकही म्हणजे त्यांचे वडीलही गायक होते आणि त्यांना खूप घरात असून ते गाणी ऐकून गाणं वगैरे गायचे आणि खेळीमेळीचं वातावरण असायचं आईबरोबर एकदम लहान मुलासारखं आई बरोबर राहायचे शिकवताना वगैरे तुम्ही पाहिलं त्यांना नाही ही फार मोठी गोष्ट आहे की समाजामध्ये काम करत असताना आपल्या घरामध्ये वेळ द्यायला पाहिजे आणि साहेबांना तीच एक आशा होती की माझा समाज म्हणजे माझा विभाग माझी लोक हा माझं घर आणि माझा परिवार तर ठीक आहे यानंतर मी वनीना हा प्रश्न विचारतो की जेव्हा कोरोना काळामध्ये त्याने जे कार्य केलं हे त्यांचं खूप मोठं कार्य होतं आणि आम्ही सुद्धा ते पाहिलेलं होतं तर ह्या काळामध्ये त्यांची परिस्थिती खालवली होती त्यांची तब्येत सुद्धा बिघडली होती तर याबद्दल थोडंसं आपण जरा सांगाल कोरोना काळामध्ये त्यांनी एकच लक्षात ठेवलं की आपल्यापेक्षाही लोक आज आपल्याला आपली गरज आहे लोकांना आज मी नगरसेवक म्हणून वॉर्डमध्ये राहतो कित्येक लोकांच्या घरी आज जेवण बनत नाही आहे कारण सर्व कोरोनामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे सर्वांचे कामधंदे वगैरे बंद तर त्यांनी एकच लक्षात ठेवलं की मी जेवढी लोकांना मदत करता येईल त्यांनी आपले धान्य वाटायचं काम केलं आणि प्रत्येक घरामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्ते असू चे देत गरीब लोक असू देत त्यांना तेवढे त्यांनी ते पोच म्हणजे पोचवण्याचं काम केलं आणि आजारपणी म्हणजे ते स्वतः आजारी असूनसुद्धा आमचं न ऐकता ते रेड झोनच्या त्या एरियामध्येही जाऊन त्यांनी लोकांसमोर कामं केलेली आहेत कोणाला असं त्यांनी सोडलेलं नाहीये की आज माझ्यामुळे लोकांना त्रास होईल असं त्यांनी काहीच काम केलेलं नाही कोविड सेंटर बद्दल त्यांचं फार कौतुक होतं की त्यांनी कित्येक रुग्णांना कोविड सेंटरमध्ये ॲडमिशन भेटत नव्हते हो ऑक्सिजन भेटत नव्हतं हो अशा वेळा साहेबांनी फोन करून आणि वेळ पडली तर जाऊन सुद्धा त्यांनी लोकांचे ॲडमिशन केले आणि कित्येक लोकांना त्यांनी बरे केले याबद्दल थोडं सांगा हो त्यांनी जेव्हा त्यांना कॉल यायचे पण त्यांनी एकाही माणसं की नाही होणार असं कधीच सांगितलेलं नाही आहे त्यांनी एक एक पेशंट त्यांनी स्वतःहून आणि घरचे माझे घरचे फॅमिली मेंबर आहेत असं डॉक्टरला सांगून त्यांची ट्रीटमेंट करायला लावली आणि एकही पेशंट असा नाही ना की आज म्हणजे असं म्हणजे व्यवस्थित ट्रीटमेंट झाली नाही यांनी वेळोवेळी त्यांची दखल घेतली कंटिन्यू डॉक्टरांना फोन करून सेवन हिल्समध्ये तर खूप पेशंट आपले आपल्या वॉर्डचे आणि इवन बाहेरचे सुद्धा त्यांनी ॲडमिट करून घेतलेत तर या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्यात खरंच साहेबांचं सा कौतुक करावं तितकं कमी आहे की आज लोक अशी परिस्थिती होती की लोकांना व्हेंटिलेटर्स नव्हते ऑक्सिजन नव्हतं अशा परिस्थितीमध्ये साहेबांनी खूप काम केलेलं होतं आणि लोकांना ॲडमिशन देऊन खूप रुग्णांना त्यांनी कोरोनाच्या संकटातून बाहेर काढलं मी एवढंच विचारन बहिणीजी की यापुढे आता साहेब तर नाही राहिले साहेबांचं खूप मोठं व्यापक काम होतं आता त्यांच्या मनात तर ते राहिलंच असेल पण आता ह्यापुढे ह्या आपल्या वॉर्डाचा वाली कोण असं समाजाला वाटू लागलं आहे साहेब गेले ह्याचं दुःख प्रत्येकाला वाटलं साहेबांच्या अंतिम विधीच्या वेळेलासुद्धा प्रत्येक लोकं प्रत्येक पक्षाची लोकं प्रत्येक राजकारणी लोकं होती आम्ही स्वतः पाहिली पण आता ह्या पुढे आपल्या या विभागाला जर आपल्याला एक दिशा द्यायची असेल तर लोक आता तुमच्याकडे बघत आहेत तर तुम्ही किती तयार आहात खरं तर सुनील झाला त्यांनी राजकारणात तीस पस्तीस वर्षापासून काम करतायत त्यांनी राजकारण हे कधी राजकारण असं केलं नाही त्यांनी समाजकारणच केलं राजकारणात राहून सुद्धा आणि त्यांनी एक आपलं आपलं लोकांमध्ये कसं आपलं नाव आणि कसं आपलं अस्तित्व राहील ह्याच्यावर त्यांनी खूप भर दिला त्यांनी त्यांचं एक ब्रीद वाक्य होतं मेरा काम ही मेरी पहिचान आहे जेव्हा दोन हजार सात नंतर ते हरले मग त्यांनी डोक्यात एकच ठेवलं की मी लोकांपर्यंत कसा पोचेन तेव्हा त्यांच्या एकच लक्षात आलं की जेवढी मी कामं करणार आणि माझ्या कामाने मा तेव्हाच माझं नाव मोठं होणार म्हणजे लोकांमध्ये असं झालं पाहिजे की नाही हे सुनील यादवजींनी काम केलं आहे आणि त्यांच्या कामामुळे त्यांची ओळख झाली पाहिजे हे त्यांनी डोक्यात ठेवून त्यांनी कामाला सुरुवात केली दोन हजार सात नंतर परत त्याच जोमाने त्यांनी काम केलं लोकांमध्ये जाऊन आणि दोन हजार बाराला जेव्हा परत रॉटरी लागली तेव्हा लेडीज वॉर्ड झाला तेव्हा मला त्यांनी लेडीज वॉर्ड म्हणून त्यांनी मला उभं केलं आणि तेच त्यांनी तसंही त्याच पद्धतीने त्यांनी काम केलं आणि तेव्हा तुम्ही नगरसेवक झालात त्याबद्दल थोडंसं मला जरा सांगा तुम्हाला आता अनुभव दांडगा झाला असावा असं मलाही वाटतं जेव्हा लेडीज वॉर्ड झाल्यावर त्यांनी सांगितलं सुनीलजींनी की नाही तुला उभं राहावं लागेल तेव्हा माझ्या समोर एक मोठा प्रश्नचिन्ह होता कारण मी गृहिणी त्यामुळे मी माझे मिस्टर बाहेर काय काम करतात हे मला माहिती होतं आणि पूर्ण विश्वास होता पण मी स्वतः त्या फील्डमध्ये येणं म्हणजे माझ्यासाठी खूपच मला टेन्शन होतं माझ्या घरी माझी सासू आजारी असायची मला तो मोठा प्रश्न होता की मी मॅनेज करून कसं तेव्हा त्यांनी मला एकच सांगितलं तू फक्त बाहेर पड बाकीचं मी हँडल करणार आणि ह्याच याने कारण ह्यांचं काम पण तसं होतं दुसऱ्यां म्हणजे त्यांच्यासमोर पक्षासमोर पणही दुसरं कोण हे नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं की मिसेसला उभं करा तर अनुभव म्हणजे खूप अनुभव आला त्याच्यामुळे मला खूप काही शिकायला भेटलं म्हणजे सुनीलजी इतके वर्ष काय काम करतात कसं काम करतात हे मी घरी बसून मला एवढं माहिती नव्हतं पण मी जेव्हा त्यांच्याबरोबर बाहेर पडली तेव्हा मला कळलं की नाही खरं सुनीलजींनी आज जे अस्तित्व निर्माण केलं आज सुनीलजींना एवढा मान आहे आणि त्या अनु त्या कामातून मला खूप अनुभव भेटले म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं पण मला तेव्हा माहिती पडलं की कशी कामं करतात कशी काय कामं होतात पण आता अंधेरकर म्हणतात की रडायचं नाही आता लढायचं तर त्याबद्दल येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर जनमानसाने आपल्याला सांगितलं विभागातल्या की आपण तयार व्हा तर आपण तयार आहात का आणि किती तयार आहात हो कारण सुनीलजींनी जे कामं त्यांची अधुरी कामं राहिलेली आहेत ती कामं पूर्ण करायची मला संधी मिळते आहे आणि सर्वांची आमचे कार्यकर्ते आमच्या वॉर्डचे सर्वांची हीच इच्छा आहे की मी परत या क्षेत्रात यावं आणि त्यांची राहिलेली कामं आणि त्यांच्या पाठी मी खंबीर उभं राहावं म्हणजे एक सुनीलजींचा आधार होता त्यांना की नाही माझे आमचे वडील होते म्हणजे आधारस्तंभ बोलतात ना मग त्यांना असं वाटलं की आता आमचा आधार कोण मग त्यांनी ती इच्छा व्यक्त केली की तुम्ही आलात तर आम्हाला खूप आधार होईल तर मग त्यांच्या इच्छेला त्यांच्या सर्वांच्या मान देऊन मी या क्षेत्रात परत येऊन सुनीलजींसारखंच मला काम करायचं आहे जसं सुनीलजींनी आज लोकांना एकजूट करून ठेवलं आहे त्याचप्रमाणे मीही तेच धोरण कारण त्यांनी एकच काम एक अशी कामं केली आहेत की पक्षात राहून त्यांनी बाकीच्या पक्षांशी चांगले संबंध ठेवले आहेत तसेच संबंध ठेवणार तर या होत्या माजी नगरसेविका संध्या यादवजी आणि त्यांनी फार चांगल्या प्रश्नांची उत्तरं चांगल्या इझिली व्यवस्थित पद्धतीने आपल्याला दिलेली आहेत तर आजच्या या कार्यक्रमात मी त्यांचे आभार मानतो थँक्यू बहिणी आणि यापुढे दुसऱ्या नेत्याबरोबर असेच आपण भेटू मी अतुल जैन नेतानगरी ट्वेंटी फोर बाय सेवन कॅमेरामॅन फारुख सिद्दीकी थँक्यू